आपला हात कोणाला लागणार नाही याची काळजी घ्या. Thank you.
बस सेकंड नंबर ले लेते आपण बसा ना आपला आसन पट्टी सर्व शिक्षक आणि पण बसून आमीन म्हणजे ओंकार सर्वांनी ओंकार ब्रॉडकास्ट करू राहिला लाईव्ह कर ना इकडे नाही येत नाही का चल कर मारू
चल 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 एक मिनट धरल मोटा कर मोटा कर चांगला नेक रोटेशन रिलैक्स रिलैक्स आता अपन डोळ्यांसाठी घेऊया भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही चष्मा लागू नये त्यासाठी आपण डोळ्यांचे व्यायाम घेऊया सर्वांनी समोर बघायचंय वर बघायचं मान हलवायची नाही फक्त डोळे वरती खाली वर खाली वर खाली वर खाली राइट साइड लेफ्ट राइट लेफ्ट राइट लेफ्ट डोळे चक्राकार डावीकडून उजवीकडून गोल मध्ये फिरवायचे मान हलवायची नाहीये तीन वेळेस उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रिलॅक्स डोळे घट्ट बंद करायचे आणि उघडायचे थोडा बंद उघडायचे बंद करायचे उघडायचे अजून एक वेळ रिलॅक्स आता कुठलाही एका बंदूवर बिंदूवर नजर स्थिर ठेवा बिंदू त्राटक त्याला बिंदू त्राटक म्हणतात आपली नजर स्थिर होते एकाग्रता वाढते अभ्यासामध्ये मन लागतं म्हणून कुठलाही एक बिंदू कुठल्याही एका स्थानावर नजर स्थिर ठेवायची आहे पापण्या हलवायच्या नाही आहे लक्ष द्या जेव्हा ताटक तुमचं प्रॉपर होईल तेव्हा थोडेसे अश्रू व्यायाम देतात तर तुमचं परफेक्ट झालं ते लक्षात येईल तुमच्या ओके धन्यवाद आपण पुढचं करूया फिंगर प्रेस सर्वांनी हात समोर करायचे प्रेस करायचे हे छोटे छोटे जे जॉईंट्स असतात त्याच्यासाठी हे सूक्ष्म व्यायाम आहे प्रेस करा उघडा प्रेस करा रिस्ट रोटेशन मन गटाला चक्राकार फिरवायचं आहे तीन वेळेस क्लॉक वाईज आणि तीन वेळेस अँटी क्लॉक वाईज चेंज साईडला घ्यायचे हात राऊंड फिरायचे फाय फाय टाईम क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज फाय फाय फोर
कर 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 फेसबुक लाइव चालू है ना हाँ बोल ना करे मित्रांनो सर आले पाहिजे फेसबुक वर सह्याच चालू द्या बर का सह्याच चालू द्या म्हटलं कारण ती कसल्या घेता येते हळूहळू घ्यायची सर काही होत नाही नंतर लागत नाही बरं का ताळमेळ आता सांगा आपला माणूस पाठव आपल्याच माणसाकडे पेन नसेल हो ना मग सगळं दिलंय ना बटरफ्लाय पोझिशन म्हणजे फुलपाखासारखं हलकं फुलकं होऊन उडायचं आहे आपण मला ऋतू उडायचंय आपण नका लक्ष द्यायचं हा बोल ना करे आपण शेवटी घेणार का ते वाच आता माझं लक्ष द्यायचंय आता सर्वांनी आपले आपलेच पाय पडायचे ओके डोकं टेकवायचं आपल्या पायावर आपलेच नमस्कार करायचे आपल्यालाच आपण कमिटमेंट करायची का उद्यापासून लोक म्हणाले नंतर घेतात नंतर हळूहळू जमत राहते आपल्या लोकांनी उभं टाकलं आपल्या लोकांनी योगा करायचा असतो पुढचं आसन घेता ज्ञानशील आसन उजवा पाय बोल डावा पाय समोर एक एक हात गुडघ्याला डोकं लावायचंय हा उजवा पाय फक्त जवळ घ्यायचा त्याच्या पायाच्या खालू जाऊ द्यायचं नाही जवळ ठेव फक्त गुडघ्या जवळ ठेवायचं हा डोकं टेकवा श्वास घेत हात वर आणि आपले एल्बोज म्हणजे कोपर आपल्या गुडघ्याजवळ आले पाहिजे व्हेरी गुड खूप छान करतात आता दुसरा पाय उजवा पाय सरळ डावा पाय आपल्या गुडघ्याजवळ ठेवायचा आहे गुडघ्याच्या खालून नाही गुडघ्याच्या जवळ ठेवायचा आहे एक एक हाताने श्वास घेत वर गुडघा खोल करायचा नाही जिथपर्यंत शक्य असेल त्यांनी फक्त असं करायचं आता दोन्ही पाय सरळ करूया पश्चिमोत्तानासन ह्या स्थितीमध्ये पश्चिम दिशा पाठीमागे ओढलेली असते त्याची पोझिशन पश्चिम दिशे ओढल्यामुळे त्याचं नाव आसनाचं नाव आहे पश्चिमोत्तानासन ताण दिला पाहिजे पश्चिम दिशेला ताण मागच्या बाजूने श्वास घेत कर हा समोरच्या सोबत आणलं श्वास सोड झुकायचंय मागे धरायचे आणि आपले जे कोपर आहे गुडघ्याजवळ ठेवून गुडघ्या बसवायचं होतं डोकं गुडघ्यावर ठेवायचं तुमचं लक्ष येतं बघते मी ठेवा सरांनी ऐकवा व्हेरी गुड पाय सरळ ठेवताई पाय फोल्ड करायचे नाहीये पाय फोल्ड नाही करायचे तुमचं डोकं नाही टोकलं तरी चालेल पण पाय फोल्ड करू नका चला करा सर्व
हाँ बोलना करे जागा नाही आहे तेवढी आधी बघून घ्या सर्वजण इकडे बघून घ्या मॅडम जागा नाही आहे मागे नाही का फक्त काय करा नाही झोपायचे नका घेऊ स्टँडिंगचे आणि मुवमेंटचे आणि हा लाफिंगचा एक तो नाही नाही सांगितलं मॅडम चालेल सर जागे आम्हाला आपण ते आसन घेऊ शकत नाहीये सर्वांनी उभं राहायचं सर्वांनी उभं राहा शांत आहे तुम्हाला लॉक येते तिथे असं इकडे हा सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय आपण ताळासन करत आहोत ताळासन या विद्यार्थी मुलांना विद्यार्थ्यांना खूप फायदा होणार आहे याचा फायदा असा आहे की तुमचे पाय मजबूत होतील आणि त्याच्यासोबत तुमची उंची वाढेल एक दोन तीन चार तर त्याचा उचलायचंय जितके शक्य होते तितके उचलायचंय नजर समोर तीन नजर समोर तीन चेहरा स्मित हास्य चार तीन दोन एक पुन्हा एकदा करूया वन टू थ्री फोर फोर म्हटल्यानंतर जितकं जास्त उंच करता येईल त्याचा उचलायचं आहे आणि नजर समोर स्थिर ठेवायची आहे दंड कानाला चिकटलेले रिलॅक्स फोर थ्री टू वन नेक्स्ट करूया आपण वृक्षासन डावा पाय उचला उजवा पाय उचला डाव्या पाय जवळ ठेवायचंय हलवार
नमस्कार ती कुठे करायची आहे दंड कानाला लागलेले नगर समाजतून आता विरुद्ध पाय म्हणजे डावा पाय ज्यांना शक्य नाही त्यांनी हाताचा बॅलन्स करायचा आणि मग हळवार नगर समोर फेसबुकवर सगळे खूप छान केलं सर्वांनी आता आपण विरासन करत आहोत विरासन विरासन तर सगळ्यात बघिनी दिसलं पाहिजे सगळ्या मुलींनी वीर रस्त्याच्यातून दिसतो वीर बैल उजवा पाय उजवीकडे उजवा पाय उजवीकडे ठेवायचा आहे डावा पाय आताच राहील आणि ज्या दिशेला उजव्या दिशेने जो उजवा पाय केला आपण तो पाय 90 degree मध्ये आता फोल्ड करायचा आणि हा इकडे पाय इकडे अशा पद्धतीमध्ये करूया सर्वजण करा करा 90 degree मध्ये सगळ्यांनी लक्ष द्या पायात जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय हे बघा स्ट्रॉन करतात लक्ष द्या दोन्ही पायात अंतर घ्या उजवा पाय उजव्या दिशेला उजवा पाय उजव्या दिशेला तो फक्त आधी फोल्ड करा असा आणि मग आपले दोन्ही हात नमस्कारची पोझिशन करून ते पाठीमागे जायचे अप्पर बॉडी बॅक साईड अप्पर बॉडी कर सही कर अशा पद्धतीने हे करायचंय मान्य करू नका आणि तो उजवा पाय जो पुढे ठेवला तर जवळ करा आता डावा पाय डावा पाय डाव्या साईडला आणि उजवा पाय उजव्या उजव्या दिशेने आणि तो समोर त्याला 90 degree मध्ये फोल्ड करा फिरवा बरं फोल्ड करा दोन्ही पाय फोल्ड नका करायचे लक्ष द्या दोन पाय फोल्ड दिसत तुम्हाला समोरचा पाय फोल्ड करा पाठीमागचा सरळ ठेवा पाठीमागचा सरळ दिदी सरळ ठेव पाठीमागचा पाय पाय वाकवायचा नाही सरळ सरळ ठेव हा कर आता व्हेरी गुड पुढचा पाय वाकवा सरळ ठेवला दोन्ही सरळ ठेव व्हेरी गुड खूप छान करतात बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढचा पाय वाकवायचा काही आपण गरुडासन गरुडासन याच्यामध्ये गरुड जसं दिसतो त्या पद्धतीमध्ये ती पोझिशन असते त्याचं नाव आहे गरुडासन बॅलन्स करायचं एका पायावर उजव्या पायाला गुंठा मारायचंय उजव्या पायाने डाव्या पायाला गुंठा मारायचा आणि हाताची पण असं गुंठा करायला नजर समोरती व्हेरी गुड खूप छान झटका आता विरुद्ध दिशेने उजवा पाय सरळ राहील डाव्या पायाच्या सहाय्याने उजव्या पायाला गुंठा मारा आणि हाताची पण पोझिशन चेंज करायची नमस्कारची पोझिशन राहील समोर गरुडासन आपलं जे पोझिशन आहे ना ते पतंगासारखी काहीच करून घेतले पाहिजे डोळ्यापासून जर काढलं तर मग दाखवते सर हसू नका रे असं करायचं करा सर नाही फोटो नाही लाईव्ह चालू आहे हा गुड त्या झाला मस्त जमला जागा नाही ना
जागा नाही आहे लांबचे कशाला घ्यायचे रांगा लोक इतकं नाही कारण जागेचा प्रॉब्लेम होऊ शकत सांगितलंय पाठीमागे जरा श्वास घेत घेत पाठीमागे श्वास थोडं थोडं हात खाली पाय जवळ घ्यायचे मी सूचना देते तेवढे लक्षात येऊन जाईल तुम्हाला दोन आता तीन म्हटल्यानंतर उजवा पाय पाठीमागे उजवा पाय पाठीमागे घ्यायचा आहे चला करा जागा नाही ना सांगायला होतं काय सांगितलं त्यांना दोनदा सांगितलं परत त्या मध्ये 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 करता येईल त्या पद्धतीने उभ्याच घ्या म्हटलं बाकी काय चला झालं अष्टांग नमस्कार सात भुजंगासन भुजंगासन व्हेरी गुड उत्तम पद्धती नेक्स्ट पर्वतासन नेक्स्ट अश्वसंचलनासन विरुद्ध पायाच्यावर घ्यायचं आहे आता दुसऱ्या पायाच्यावर घेऊया हस्तपादासन हस्त उत्तानासन आणि बाळा पाठीमागे असं सर्वांचं एक लास्ट घेतो आपण पाठीमागे पर्वतासन सहा अष्टांग नमस्कार आठ अंग सात भुजंगासन आठ पर्वतासन नऊ दावा पाय समोर दहा पाय समोर हात करत राहा काय ऍक्शन करा कधी सर्वांनी सरांकडे बघायचंय वज्रासन करायचंय उजवा पाय डावा पाय दोन्ही फोल्ड करायचंय वज्रासनात बसायचं सर्वांनी पायावर पाय पाय टेकलेले पाहिजे आणि फक्त अंगठा लांबचा लागला पाहिजे पाठी बघून बघा सर कसं पाय कसे ठेवलेले बघून घ्या आधी हा एकावरच ठेवायचे नाही पाय पाय फक्त व्यवस्थित करणार आहे लाईव्ह चालू आहे लाईव्ह फक्त
काहीतरी करा. हो सिग्नेचर लाईव्ह करता का? लाईव्ह लाईव्ह पाय इकडे. ओके ओके फक्त श्वास सोडायचा आहे.
ये पण तिकडे घ्या लागत ना करा मत करी ना ऐका मग ओके मी ज्या सूचना देते ऐकायच्या आहेत
आणि त्या पद्धतीमध्ये करायचं आहे. आधी उजवा हात उचलायचा आहे, डावा अंगठा ऐकून घ्या. आधी डावा अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर, त्याच्या बाजूचे जे दोन बोट आहेत तर्जनी आणि मध्यमा, ते आपल्या भूमध्यावर असेल. आणि त्याच्यानंतरचे जे दोन बोट आहेत ते डाव्या नाकपुडीवर ठेवायचे. डावीकडून उजवी नाकपुडी बंद करायची आहे, डावीकडून श्वास घ्यायचा आहे, उजवीकडून सोडायचा आहे. उजवीकडून हात बदलायचा नाही, हात तोच राहील. उजवीकडून घ्यायचं आहे आणि डावीकडून. एक सर्कल कम्प्लीट होतो आणि सुरुवात करूया. अंगठा आपल्या उजव्या नाकपुडीवर ठेवा, दोन्ही बट कपाळावर. उजवीने सोडा, उजवीकडून घ्या, डावीने सोडा. उजवी डावीकडून घ्यायचं आहे, उजवीकडून सोडायचं आहे. कंटिन्युअस करा. उजवीने घ्यायचं आहे डावीकडचं, डावीने घ्यायचं आहे उजवीकडे सोडा. जिथून आपण सोडतो तिथून पुन्हा घ्यायचं आहे. पुन्हा डावीकडे सोडा, डावीकडून घ्या, उजवीकडे सोडा. उजवीने घ्या, डावीकडे सोडा. श्वासाचा ह्याच्यामध्ये कुठलाही आवाज होत नाही. अगदी हळवारपणे श्वास घ्यायचा आहे, दीर्घश्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. डावीकडून घ्या. मोठे मोठे रोग ह्याच्यातून जे रोग झालेले त्याचं निवारण या प्राणायामामधून. याला प्राणायामाचा राजा म्हटलंय. हे जर कोणी आजारी असेल, बेडवर असेल, त्यांनी झोपल्या झोपल्या केलं तरी चालेल. पण हा प्राणायाम आणि सोबतच ट्रीटमेंट जर केलं तर त्याचा डबल फायदा, लवकरात लवकर आजारी माणूस बरा होतो. म्हणून प्राणायाम आणि अनुलोम विलोम सर्वच प्राणायाम रोज जर आपल्या वेळेचा मॅनेजमेंट जर केलं तर सगळं काही शक्य आहे. अशक्य हे जगात काहीच नाही आहे. म्हणूनच नेपोलियन म्हणायचं आहे, नथिंग इज इम्पॉसिबल. सुरुवात पुन्हा चालू ठेवा. जर हाताला कळ लागली तर एक तर हाताला आधार द्या डाव्या हाताचा, नाही तर मग डाव्या हाताने केलं तरी चालेल. चालू असू द्या प्राणायाम. डावीने घ्या, उजवीने सोडा, उजवीने घ्या, डावीने सोडा. फक्त आपल्या बोटांच्या साह्याने जेव्हा डावीकडून घेतो तेव्हा ते बोट उचलायची आहे, आणि जेव्हा उजवीने सोडतो तेव्हा डावी नाकपुडी बंद करायची. घेताना ती नाकपुडी ओपन करायची, सोडताना डावीकडून सोडायचे. म्हणून जेव्हा मी रिलॅक्स सांगेल तर ते पूर्ण तो राऊंड पूर्ण करायचा आहे. आणि मग थांबायचंय, डावीकडून सोडून सगळ्यांनी थांबायचंय. रिलॅक्स भरली सरळ पायलाम करायचे. चकी चालन लसेच सरळ करे. हात सरळ असेल, हाताची पकड करायची आणि पाठीमागे होऊन समोर आपल्या कमरेसाठी व्यायाम होतो. याच्यामध्ये कमरला तुझ्याला ज्यांना पाठीला काही दुकार असतील, काही थोडंफार त्रास होत असेल, त्याच्यानंतर रिलीफ मिळतो. आता विरुद्ध दिशेने समोर श्वास एक पाठीमागे. हात फोल्ड करायचं, हात सरळ ठेवायचं. पाय सरळ असतील तुझ्यासाठी महत्वाची नाहीये. शारीरिक
प्रथम नागरिक सरपंच तरुणाचे प्रेरणास्थान शिवराज भावा घुमरे ये ही आपल्या सोबत योगासन करत आहेत. चव्हाण सर कोणी नका पाहिलं चव्हाण सर बोलायचं म्हणून घेतो फेसबुक हे बरे सांगितलं तुम्ही थोडी असं काही करत ओके ओ या ना साहेब ए या ना लाईव्ह आहे फेसबुकला या ना तू या ना हे चांगला करा रे फेसबुकला चालू आहे तुमचं कुठं बिंग तिकडे बिंग इकून जातो इकून येतो हे Thank you.
श्वास घेत बंद हळवा हाताचं घर्षण करूया. निर्माण झालेली ऊर्जा चेहऱ्यापासून पूर्ण जाऊन खांद्यावरून पायावरून मांड्यांवरून पोटावरून आणि हळवा चेहऱ्यावर हात फिरवायचंय आणि आपल्या हाताचे हस्तदर्शन करायचे. विद्यार्थ्यांना सूचना आहे की ज्यांची उपस्थिती सही अटेंडन्सवर बाकी आहे आमचे प्राध्यापक आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्याला चांगल्या क्वालिटीचे कॉलेजनं चॉकलेट आणलेले खायला ते चॉकलेट देतील. चॉकलेट खाल्ल्याशिवाय आणि शेवटचं राष्ट्रगीत झाल्याशिवाय कोणीही गेटच्या बाहेर पडू नये. आज शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड जवाहर माध्यमिक विद्यालय पाचोड शिव छत्रपती महाविद्यालय पाचोड आणि परिसरातील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने 9वा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय योग दिन या ठिकाणी संपन्न झाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे उपस्थितांचं महाविद्यालयाकडून हार्दिक स्वागत आणि आदर. मी मान्यवरांना अशी विनंती करते की आपण खुर्चीवर बसून घ्या. उपस्थिती आणि चॉकलेट आपल्यापर्यंत येईल. मित्र हो योग प्राचीन भारतीय परंपरा आणि संस्कृती योगाचा सराव शरीर आणि मन विचार आणि प्रती यांची एकाग्रता प्रस्थापित करतो. आत्मनियंत्रण आणि परिपूर्णता आणि मनुष्य व निसर्ग यांच्यातील सामंजस्य आरोग्यासाठी एक समग्र दृष्टिकोन म्हणजे योग आहे. योग हा साधा व्यायाम आहे पण स्वतःशी जगाशी आणि निसर्गाशी एकरूपता शोधण्याची भावना आहे. योगामुळे आपल्या जीवनशैलीत बदल घडून आपल्यामध्ये जागरूकता निर्माण होते. त्यामुळे नैसर्गिकतेमुळे शरीरात होणारे बदल सहन करण्याची ताकद मदत आपल्या शरीराला होते आणि पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा आयुष मंत्रालयाने 21 जून 2015 रोजी राजपथ नवी दिल्ली येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यशस्वी आयोजन केले. 21 आणि 22 2015 रोजी विज्ञान भवन येथे योगासाठी संपूर्ण आरोग्य या विषयावर 2 दिवसीय